पण हायर क्लासच्या मुली प्रत्येक गोष्ट, म्हणजे त्यांची डेफिनेशन आहे, क्यूटनेस ऑफ एनिथिंग इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द लेंथ ऑफ अ. म्हणजे जितक्या मोठा अ तितकी मोठी गोष्ट क्यूट. प्रेझेंटिंग मोक्षदा लोखंडे. तुम्हाला माहिती का, आमच्याकडे ना असं ऐकून आलं कोरोनामध्ये भर विशेषतः लोक असं करायचे, काय काका काय बोलले, काका इथं असायचे. बरं, मी काय म्हणते, सगळ्यांनी मास्क लावा, म्हणजे मी मास्क काढते. मास्क लाव रे शंकर पाया. बाय द वे, तुम्हाला माहिती का 3 क्लास असतात, अप्पर क्लास, मिडल क्लास, लोअर क्लास. पण आजकाल लोकांनी चौथा क्लास इन्व्हेस्ट केला आहे, हायर मिडल क्लास. म्हणजे या लोकांना स्वतःला गरीबही म्हणून नसतं घ्यायचं आणि त्यांना मिडल क्लासही म्हणून नसतं घ्यायचं, मग ते स्वतःला हायर मिडल क्लास म्हणतात. म्हणजे यांना ना यांच्यापेक्षा श्रीमंत फक्त अंबानी, एलन मस्क, वॉरन बफेट आणि कुबेर एवढेच वाटतात. बाय द वे, इथे मिडल क्लास कोण कोण आहे? मी पण आहे. मी पण काही पिझ्झ्यावरचं चीज नाही आहे, भाजीपालाचे. म्हणजे आपण मिडल क्लास लोक आहे ना, सिग्नलवरच्या त्या पिवळ्या लाईटसारखे असतो. थांबलंय की चाललंय काहीच कळत नाही. लाल कसा थांबतो, हिरवा चालवतो, पिवळा कन्फ्यूज. आणि त्या मिडल क्लास लोकांचं आयुष्यसुद्धा चाललंय की थांबलंय काहीच कळत नाही. मिडल क्लास लोकांची ना प्रत्येक गोष्टीत लागते. आठवडा संपला की भाजी लागते. डब्बा रिकामा झाला की साखर लागते. खंबा रिकामा करायचा असला की मूग डाळ लागते. हो, मूग डाळच लागते, कारण आपल्याला चिप्स परवडत नाही. आणि विकासाच्या नावावर बोटाला शाई लागते. अप्पर क्लास यू सी, लोअर क्लास एल सी आणि मिडल क्लास. आणि कधी कधी प्रवास करता करता बस सुद्धा लागते, नुसता वास. आणि तुम्हाला माहिती का, पेट्रोलचे भाव वाढल्यावर सगळ्यात दुःखी माणूस कोण असेल? कोण? माझे बाबा. सोन्याचे भाव वाढल्यावर माझी आई. रिचार्ज वाढल्यावर मी. पण मला एक कळत नाही, पेट्रोलचे भाव 12 पैशाने वाढो की 1 रुपयाने वाढो? माझ्या बाबांना तर 100च टाकायचं असतं, मग दुःखी का होतात? आणि मिडल क्लास बाबा लोकांचं असं आहे ना की म्हणजे भोकाडी बुवा नसतो का? ते मिडल क्लास लोक भोकाडी बुवाला लहान मुलं घाबरतात, पण माझे बाबा घाबरतात तर मीटरचा फोटो काढणाऱ्या येणाऱ्या माणसाला. म्हणजे एकदा तो माणूस आला, माझ्या बाबांनी लाईट बंद कर, पंखे बंद कर, हे बंद कर, हे बंद कर, माझा मोबाईलसुद्धा स्विच ऑफ केला. म्हणे नाही नाही म्हणे, चुकून बिल आलं तर. म्हटलं ते ठीक होतं, गिझर का बंद केलं? म्हणे बिल आलं तर. म्हटलं आपलं गॅस गिझर आहे. एकदा तो माणूस आला फोटो काढणारा, माझ्या बाबांनी मीटरच बंद केलं. तो म्हणे काका फोटो कसला काढू? माझे बाबा म्हणे माझा काढ, मी बिल भरतो, माझा फोटो काढ तू, माझा फोटो आला पाहिजे तिथे. पण आणि मिडल क्लास आया, त्यांच्यामध्ये एक वेगळं स्किल असतं, गेस करा. नाही हुशार नाही तुम्ही, बार्गेनिंग. माझी आई प्रो लेवल आहे. म्हणजे एकदा एका दुकानात गेली, 4000 साडी 1000 आणली. मग तो दुकानदार म्हणजे होता ही आता तरी घेऊन घ्या म्हणे, 1000 केली म्हणे तुमच्यासाठी. नाही रे म्हणे, मला काही घ्यायची नव्हती म्हणे, मी फक्त स्किल चेक करत होती म्हणे माझी. आणि नंतर मिडल क्लास अप्पर क्लासची गोष्ट चालू आहे. मिडल क्लासच्या पोरी ना फार साध्या असतात माझ्यासारख्या. म्हणजे त्यांना असं काही आवडलं नाही, छान सुंदर वाव असं बोलतात. पण अप्पर क्लासच्या मुली ना काही पण आवडलं ना, बाई किती सुंदर आहे. मिडल क्लासच्या मुली ना पहिले लहानपणीच बोलायच्या, आऊ आई. बाकी काही नाही.
पण हायर क्लासच्या मुली प्रत्येक गोष्टीत, म्हणजे त्यांची डेफिनेशन आहे क्यूटनेस ऑफ एनिथिंग इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द लेंथ ऑफ अ. म्हणजे जितका मोठा अ तितकी मोठी गोष्ट क्यूट. एकदा म्हणजे आणि हायर अप्पर क्लास लोकांचं कसं असतं ना, म्हणजे मिडल क्लास मुलींचे मिडल क्लास बॉयफ्रेंड त्यांना काही दिलं ना विचारा खुश होऊन जातात, तू माझ्यासाठी आणलं. पण अप्पर क्लास मुलींचे बॉयफ्रेंड त्यांना रिंग आणतो ना, मग ते म्हणतो यू बॉट इट फॉर मी, अजून काय आणलं, 50,000 डायमंडची रिंग दिली ना तुला, अजून काय पाहिजे. आणि ती रिंग पण आहे ना साधी अशी देऊन देणार, आणि आय लव्ह यू घेण नाही, शॅम्पियनमध्ये टाकून देतील. आणि गिळली म्हणजे मग सकाळीच का, आणि शोधायला कोण जाणार आहे, शोधायला जाईल कोण, मग कोणाला तरी गटारीत सापडते, जाऊ द्या. तुम्हाला माहिती का अप्पर क्लास लोकांच्या व्ह्यूने एक चांगली ॲक्टिंग करणाऱ्याला मिळतो ऑस्कर, आणि मिडल क्लास लोकांच्या व्ह्यूने एक चांगली ॲक्टिंग करणाऱ्याला काय भेटत असेल, मंत्रीपद. अप्पर क्लास लोक म्हणजे अप्पर क्लास लोकांचा हिरो 4 शूटिंग करतो मग त्याला ऑस्कर भेटतो, पण मिडल क्लास लोकांचा हिरो आहे ना, मिडल क्लास लोकांचा हिरो पावसात फक्त एक भाषण ठोकतो, विषय संपतो. आणि अप्पर क्लास लोक ब्रँडेड वस्तू वापरतात आपल्यासारखं, त्यांचं असतं आदिदास, आपलं असतं ॲबिबास, त्यांचं रिबॉक, आपलं बिबॉक, त्यांची स्काय बॅग असते, आपली स्के बॅग असते, त्यांचं ॲप्पल असतं आपलं. तुम्ही समजा तुम्हाला काय समजायचं, जळगावमध्ये काय प्रसिद्ध आहे, हां तुला जास्त अनुभव आहे. तसं ना ते लोक खूप ब्रँडेड ब्रँडेड वस्तू वापरतात, गाड्या पण कशा लॅम्बरगिनी मर्सडीज ऑडी, आणि मिडल क्लास लोक आहे ना त्या ऑडीच्या लोगो एवढ्या फक्त पाटल्याच घेतात, ते पण सणासुदी. आणि लोगोवरून आठवलं मिंत्राचा लोगो बदलला आहे म्हणे, पाहिला का, पाहिला. पण आता तुम्ही सांगा मला ग्राफिक डिझायनर्सला केवढं टेन्शन असेल आता. आणि हे सगळं झालं मॅटर पण त्या दूरदर्शनला मध्ये आणायची काय गरज होती, सात्विक चॅनल ते माझ्या घरी 69 लागत. माझी मैत्रीण विचारत होती म्हणे मिंत्राचा लोगो बदलला तर बदलला म्हणे, फक्त रंगच बदलला म्हणे, बाकी काही बदललं नाही. म्हटलं तुला काहीच कळलं नाही का, म्हणे नाही. म्हटलं तू बाई पाहिली का, ती बोलली आऊ आई.